आकाशवाणी नागपूर, रेणू पंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानमध्ये अटक. प्रतिबंधित HTBT बियाण्यांच्या वापराबाबत 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांचे निर्देश. नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार मनपा सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचं प्रतिपादन. आणि विदर्भात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवाद विरोधी विभागानं अटक केली. लाहोरवरून गुजरातवालांकडे जात असताना दहशतवाद विरोधी पथकानं सईदला अटक केली. सध्या त्याला अज्ञात ठिकाणी हलवण्यात आलं आहे. 2008 मुंबई इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या सहकार्यानं जमात उद दावा ही संघटना कार्यरत आहे. संयुक्त राष्ट्रातर्फे यापूर्वीच सईदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आला आहे. दहशतवादी कारवाया करणं आणि त्यासाठी निधी पुरवठा करणं असे आरोप लष्कर ए तय्यबा आणि जमात उद दावा या संघटनांवर आहे. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. आयकर विवरणपत्रात यावर्षी 1 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केल्यापासून कोणताही बदल केलेला नाही असं CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. आयकर विवरणपत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे ITR 2 आणि ITR 3 विवरणपत्र दाखल करताना करदात्यांना अडचणी येत असल्याचं समाज माध्यमांमध्ये पसरलेलं वृत्त चुकीचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. आतापर्यंत 1,38,00,000 करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली असल्याचंही मंडळानं सांगितलं आहे. कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले. या निर्णयामुळे उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या HD कुमारस्वामी सरकारपुढील अडचणी वाढण्याची स्थिती आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं कर्नाटक विधानसभेचे सभापती KR रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा असंही सांगितलं. याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकुमार यांनी म्हटलं आहे. आता निर्णयापासून मागं फिरण्याचा आणि विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे. तर बंडखोर आमदारांचा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजपा नेते BS येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे. देशात 2018-19 या वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 5,61,00,000 शेतकऱ्यांना विमा संरक्षणाच्या कक्षेत आणण्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी शेतीचं नुकसान झालेल्या 85,00,000 शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्याची रक्कम दिली गेली आहे अशी माहिती त्यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. देशातल्या पेरणी झालेल्या क्षेत्रांपैकी किमान 50% क्षेत्रांपर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवण्याचा सरकारचे प्रयत्न असल्याचंही तोमर यांनी सांगितलं. भंडारा इथं धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि CNG निर्मितीच्या प्रकल्प उभारणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. हा प्रकल्प 1,500 कोटींचा असून याला 100 एकर जमीन लागणार आहे. भविष्यकालीन तरतूद म्हणून अधिकची जमीन मागणी उपलब्ध करून देणं याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रतिबंधित HTBT बियाण्यांच्या वापराबाबत नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसात सादर करावा. या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे. BT लागवड किती क्षेत्रावर झाली त्याचा अहवाल सादर करावा. अवैधरित्या बियाण्यांची वाहतूक रोखण्याकरता नाकेबंदी वाढवावी असे निर्देश कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिले. HTBT कापूस बियाणासंदर्भात भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. यावेळी झालेल्या बैठकीत कृषीमंत्र्यांनी विभागाला निर्देश दिले. पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली असून 15 दिवसांच्या आत या समितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात प्रतिबंधित HTBT बियाणे वापर आणि विक्री केल्याप्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून त्याची देखील चौकशी विशेष चौकशी समितीमार्फत केली जाईल. या बियाण्यांच्या वापरानं सरकी तेलाची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर केला जातो. या तेलाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला सूचना देण्याबाबत कृषीमंत्र्यांनी सांगितलं. डोंगरे परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल. तसंच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासनाच्या वतीनं करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबईतील डोंगरी परिसरात काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. दुर्घटनास्थळी बचाव आणि मदत कार्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्यासोबतच योग्य समन्वय राखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केला जाणार असून यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा आणि आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. घरातील कचरा गोळा करण्यासाठी आता प्रत्येक घरानुसार दर महिन्याला 60 रुपये शुल्क आकारला जाणार असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. रस्त्याच्या साफसफाईकरता विशेष लक्ष देण्यात येणार असून नंदग्राम योजनेमार्फत शहरातील रस्त्यांमध्ये असलेले जनावरांचे गोठे शहराबाहेर हलविण्याचे सुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य सभापती कुकरेजा यांनी आज आपल्या विभागाचा आढावा घेतला. राज्यातील प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याची नोंदणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे यासाठी विभागानं विशेष मोहीम हाती घ्यावी असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले. अन्न आणि औषध प्रशासन विभाग कामकाजाची आढावा बैठक येरावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अन्न पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं आहे असं सांगून येरावार म्हणाले, यासाठी रस्त्यावर अन्न पदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या दुकानदारांपर्यंत प्रत्येकाची नोंदणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे. राज्यात मोठ्या प्रमाणात कॅटरिंग व्यवसाय चालत आहेत, त्यांची नोंदणी तत्काळ हाती घ्यावी. रस्त्यावरील गाड्यांवर बनविल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची गुणवत्ता चांगली राखण्याच्या दृष्टीनं तेथील विक्रेत्यांना प्रशिक्षण आणि अन्न सुविधा एकत्रितरित्या पुरविण्यासाठी हायजेनिक फूड हब ही नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बचत भवन इथं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर इथं करण्यात आला. समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहोचविण्यावर सरकारतर्फे भर देण्यात येत असून पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं. प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि रेशन कार्डांचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं. या योजनेअंतर्गत सर्व पात्र कुटुंबांना 100% शिधापत्रिका वितरण, सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना 100% धान्य वितरण तसंच सर्व कुटुंबांना 100% गॅस जोडणी देण्यात येत आहे. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी यादी निश्चित करण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सर्व्हे करण्यात यावा तसंच सर्व्हे अंती झालेल्या यादीबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी दिले. डॉ फुके यांनी राज्यातील बेघर असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना घरं उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे संचालक आणि आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. यादींमध्ये समाविष्ट नसलेले आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 एवढे आहे अशा सर्व आदिवासी लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळणं आवश्यक आहे असं ते यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर स्थित भगवान शिवाचं पुरातन मार्गंटेश्वर मंदिर आहे. हे उत्तर भारतातील प्रसिद्ध नागरा शैलीतील मंदिर असून 120 वर्षांपूर्वी स्थानिक गोंड राजानं या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मात्र हे जीर्णोद्धाराचं काम शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्यानं मंदिराचा काही भाग उन्मळून पडला होता. विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणाऱ्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्य भारतीय पुरातत्व विभागाकडून गतीनं सुरू आहे. मंदिराच्या नुकसानग्रस्त 2 भिंती दरम्यानच्या जागेची दगड वीट आणि चुना यांचा उपयोग करून दुरुस्ती करण्यात आली आहे. मंदिरातील जवळपास 1500 नुकसानग्रस्त दगड काढून टाकण्यात आले असून तेथे भराव घालण्याचं काम सुरू आहे. गर्भगृहातील दगडांना क्रमवारी देण्यात आली तसंच मूळ दगड आणि साहित्याची जोपासना होण्याच्या दृष्टीनं शास्त्रोक्तरित्या त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत मार्कंडेश्वर मंदिराच्या भिंती दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून कळसाच्या दुरुस्तीचं कार्य हाती घेण्यात आलं आहे अशी माहिती मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. हमी भावाचा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना व्हावा यासोबतच उत्पादित धान भरड धान्यास योग्य किंमत मिळवून देण्याकरता आदिवासी विकास महामंडळ मार्फत धान्य खरेदी योजना राबविण्यात येते. या अंतर्गत हमी दरापेक्षा कमी भावात विकावं लागू नये म्हणून आदिवासी विकास महामंडळामार्फत 19 गोडाऊन उभारण्याचे निर्देश गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
गेल्या आठवड्याभरापासून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारल्यानं गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. पाणीसाठ्यात घट, पाणी पुरवठ्यात कपात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणी यासारख्या संकटांना विदर्भवासियांना सामोरं जावं लागत आहे. भात उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 19% पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं खरीप पेरणीचं नियोजन बिघडलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती विभागात येणाऱ्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिममध्ये देखील सरासरी 22.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात देखील तलाव कोरडे असून शहरावर पाणी संकट ओढवलं आहे. शहरात पाण्याअभावी आठवड्यातून केवळ 4 दिवस पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आज विदर्भात कुठेही पर्जन्यवृष्टीची नोंद करण्यात आलेली नसून नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी, गडचिरोली या शहराचं तापमान 38° सेल्सिअस नोंदविण्यात आल्याचं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं कळवलं आहे. याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच AIR News_नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता. नमस्कार.